भारतीय घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत 36व्या क्रमांकावर धनगर जमात असल्याचं केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक दस्तऐवजांमधून सिद्ध झालं आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे, पण शासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या 65 वर्षापासून धनगर समाजाला घटनेने अधिकार देऊनही आपल्या अधिकारापासून वंचित राहावं लागत आहे. हा अधिकार मिळावा म्हणून राज्यातील धनगर समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे, शासनाचं लक्ष वेधत आहे, पण महाराष्ट्र शासन धनगर समाजाच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या काळात टाटा इन्स्टिट्यूटची स्थापना करून 5 वर्ष धनगर समाजाची दिशाभूल करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देणार असं फक्त वल्गना केल्या, पण धनगर समाजाला शेवटी धोका दिला. मागील सरकारच्या काळात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 दिवसाचं स्वतंत्र अधिवेशन घेऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती. पण आता त्यांचं सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ असताना त्यांनी धनगर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या सुतगिरणी चौक औरंगाबाद येथील निवासस्थानापासून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन नाका जालना येथील घरापर्यंत 60 किलोमीटरची धनगर आरक्षणाची साखळी तयार करून धनगर आरक्षणासाठी रणशिंग फुंकण्यात आला आहे. ती प्रवर्गात आरक्षण मिळवण्यासाठी म्हणून आज समस्त धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि आपल्या औरंगाबादचे सुतगिरणी येथे सन्माननीय भुमरे साहेब आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्या घरापासून तर केंद्राचे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरापर्यंत हे साखळी आंदोलन करण्यात येत आहे की जेणेकरून हा गोरगरीब समाज ज्या म्हणजे हा आपल्या जनावर मेंढ्या घेऊन हा कायम दऱ्याखोऱ्यात डोंगरात राहतो तरीसुद्धा या सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आतापर्यंत आरक्षण दिलं नाही म्हणून केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आज महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे. लहुजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश नाना चांगुलपाये, शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर जिजा कोरडे आणि आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली करमाड येथे आंदोलन होत आहे आणि याच्यानंतर 12:15 करमाड येथील आपला हिवरा पाजर तलाव येथील अर्धजल समाधीचं आयोजनाचं नियोजन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या 50 वर्षापासून ह्या समाजाला सरकारनं, केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, फक्त झुलवत ठेवलेलं आहे. हा धनगर समाज हा ऊन असो, वारा असो, थंडी असो, कोणताही ऋतू असो, कोणतंही संकट येऊ, तो बिचारा त्याचं घरदार सोडून सतत जंगलामध्ये जित्राबा मागं फिरत असतो मेंढ्या मागं. त्याचं बिराड जसे मेंढ्या फिरते तसं त्याचं बायको मुलं हे सुद्धा फिरत असते. यांची परिस्थिती कधीही हलाखीचीच असते. कोणाच्या शेतात जर मेंढा गेला तर तो शेतकरी त्याला कलाठी काठ्यानं मारतो, जीव जाईपर्यंत कधी कधी मार खावा लागतो. अशा वेळेस शासनही कुठं त्याची खबरदारी घेत नाही. त्यांच्या मुलाबाळाचं भलं व्हावं, त्यांना शिक्षणात नोकरी त्याच्यात त्याचा फायदा व्हावा, त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं दोघांनाही मिळून एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाचा आरक्षण द्यावं. जर देशामध्ये हरियाणासारखं राज्य जर समाजाला आरक्षण देतं एसटीमध्ये तर महाराष्ट्र राज्य सरकारला काही हरकत नाही देण्यासाठी आमची समाज बांधवातर्फे माझी कळकळींची विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना का बा नक्कीच आपण येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्कीच धनगर समाजाविषयी आरक्षणाविषयी आपण नक्कीच निर्णय घेसाल अशी मला अपेक्षा आहे. आमच्या एसटी आरक्षणाच्या निमित्त जे औरंगाबादच्या मानसन्माननीय भुमरे साहेब यांच्या कार्यालयापासून तर जालन्याच्या दानवे साहेब यांच्या कार्यालयापर्यंत जे मानवी साखळी आंदोलन या समाजानं उचललं आहे, आतापर्यंत एस टी समाजाची जी मागणी आहे, आमचा हा जो समाज आहे हा दाऱ्याखोऱ्यात राहणारा भटकंती करणारा समाज आहे आणि या समाजाला आदिवासीच्या सर्व ज्या आपण सवलती त्या या शासनाला लागू कराव्यात हा जा ठराव पारित करून कॅबिनेट मंत्री कॅबिनेटमध्ये केंद्र शासनाला पाठवा यासाठी आंदोलन आहे आणि या समाजावर झालेला जो हा 50 वर्षाचा अन्याय या शासनानंतर दूर करावा यासाठी सर्व समाज बांधवातर्फे आमच्या ज्या
ये सन्माननीय महाराष्ट्राचे नेते लवजी शेवाळे साहेब, शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख डॉक्टर कोल्डे साहेब, युवा काँग्रेसचे आमचे इठ्ठडराव कोल्डे साहेब, दत्ता भाऊ आणि सर्व समाज बांधव जे जमले, या सर्वांच्या वतीनं सरकारला एवढा नम्र विनंती आणि आवाहन करतो की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्यांनी हा असा एसटीचा ठराव पास करून केंद्र शासनाला पाठवावा आणि या समाजाला आरक्षण देण्यात यावं, एवढी विनंती करतो. थांब. इम्रान खान, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.